पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. संपूर्ण राज्यातील विशेषतः आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींची व्हिडिओ वृत्त आपल्या मोबाईलवर विनामूल्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व बेल आयकॉन प्रेस करून रहा अपडेट. मध्ये कोरोना रुग्ण आढळल्यानंतर पूर्ण गाव लॉकडाऊन केलं गेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकता चार दिवसापासून लोकांना लोकांच्या घरामध्ये किराणा नसल्यामुळे लोकांची थोडीशी हाल व्हायला सुरुवात झाली आणि याची दक्षता म्हणून गाया समिती होती, गावातली कमिटी तयार केली होती, कोरोना कमिटी. त्या कोरोना कमिटीने 2 दिवसापूर्वी असा निर्णय घेतला की आपण घरोघरी जाऊन लोकांना किराणा उपलब्ध करून देऊ. त्यानंतर 2 दिवसापासून या कोरोना कमिटीने घरोघरी जाऊन किराणा स्वतः जाऊन पोहोच करण्याचं सेवा सुरू केलेली आहे. त्याचबरोबर ते जे पैसे घेतात लोकांकडून ते पैसे हातामध्ये घेत नाहीत, ते पैसे ते एका खोक्यामध्ये घेतात, त्याला पूर्ण सॅनिटायझर केलं जातं आणि त्यानंतर ते लोकांना ते पैसे ताब्यात घेतले जातात. अशा पद्धतीने या कोरोनापासून बचावासाठी लोक पूर्णपणे दक्षता घेताना आपल्याला दिसतंय. पूर्ण गाव आत्ता क्वारंटाईनमध्ये आहे, पूर्ण गाव घरामध्ये आहे. अशा पद्धतीने लोक आत्ता आपल्या आपल्या पद्धतीने सुरक्षित आहेत घरामध्ये हे आपण या ठिकाणी पाहू शकता. आपण या ठिकाणी पहा, पूर्णपणे गाव आत्ता बंद आहे, पूर्ण दुकानं बंद आहेत, गावामध्ये एकही किराणा दुकान चालू नाही आहे. या ठिकाणी ज्यावेळेस पिंपळ्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हचा रुग्ण सापडला त्याच्यानंतरनं या ठिकाणी परिस्थिती खूप गंभीर झाली होती. त्यामुळे गावामध्ये किराणा माल असन किंवा अन्न पाणी असन हे असन तर ह्या गोष्टीचे जी काळजी होती ग्रामस्थांना ती तहसीलदार मॅडम ठेवरकर मॅडम यांनी याच्यावर अतिशय काटेकोरपणे लक्ष देऊन स्वतः येऊन वेळोवेळी येऊन तसेच पोलीस प्रशासन आंबोरा पोलीस स्टेशन असन त्याप्रमाणे आरोग्य खाते असेल त्यानंतर आपलं पंचायत समिती बी डी ओ साहेब असतील हे अधिकारी स्वतः लक्ष घालून या गोष्टीचं त्यांनी पूर्ण गांभीर्य घेऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. काल किराणा यादी आम्ही व्हॉट्सअपला मागितली होती, त्याच्यावर एक निवेदन केलं, गावाच्या वस्त्या याद्या काढ्या तसेच गल्ली गल्लीच्या याद्या काढ्या त्या व्हॉट्सअपवर मागून घेतल्या. हा किराणा माल एका गोडाऊनमध्ये स्टॉक केलेला आहे, संबंधित त्या किराणा मालाला एक व्यक्ती दिलेला आहे,
तो व्यक्ती आणि त्याचे दोन सहकारी तो किराणा माल पॅक करतात, त्यांना व्हॉट्सअपवर यादी जाती. यादी गेल्यानंतर तो माणूस जो आसन संबंधित त्या व्यक्तीला फोन केला जातो की बाबा तुझी यादी तयार झालेली आहे, तुझे एवढे एवढे पैसे होते ती या माल आणि ते सामानाचं बिल घेऊन त्या माणसाला पोहोच केलं जातं. आणि त्याचे पैसे घेताना बंद बॉक्समध्ये घेतले जातात, तो बॉक्स सॅनिटायझरने फावरून घेतलेला आहे आणि पैसे त्या बंद बॉक्समध्ये ठेवले जातात. ते पैसे पुढील 15 ते 20 दिवसांनी खोलण्यात येतील असे हे त्या किराणा मालाच्या संबंधित दुकानदाराला मॅडमने सक्त आदेश दिलेले आहेत. आणि याप्रमाणे आत्तापर्यंत जवळपास 80 ते 85% लोकांना किराणा पोहोच केलेला आहे. My goal is to eliminate mathematics phobia so that student can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis Classes. Anis Classes, where maths is fun.